परभणीच्या जिंतूर तालुक्यातील गणपूर गावाचा मुख्य रस्ता वाहून गेलाय. तळ कोकणात रविवारी दुपारपासून मुसळधार पाऊस सुरू असून नदी नाले भरून वाहू लागल्याने सोमवारी संगमेश्वर मागजन लांजा राजापूर मध्ये पूरस्थिती निर्माण झाली. अर्जुना व गोदावरी नदीला पूर आला असून राजापूर शहरामध्ये पाणी घुसलंय. राजापूर बाजारपेठ व गुजराळी यांना जोडणारा पूल पाण्याखाली गेल्यानं दोन्हीकडील भागांचा संपर्क तुटलाय. तर रत्नागिरीत आज मंगळवारीचाही पावसाची संततधार सुरूच आहे. अनेक भागात रस्त्यांना नदीचे स्वरूप आले. हवामान विभागानं रायगड रत्नागिरी कोल्हापूर सातारा येथे घाट भागांसाठी सुधारित इशाऱ्यानुसार मंगळवारी रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. रायगड आणि रत्नागिरीमध्ये तुरळक ठिकाणी अतितीव्र मुसळधार पाऊस पडेल अशी शक्यता आहे. सिंधुदुर्गातही ऑरेंज अलर्ट कायम आहे. मंगळवारी मुंबईला दिलेला ऑरेंज अलर्ट मागे घेऊन तुरळक ठिकाणी मुसळधार सरींचा अंदाज वर्तवण्यात आलाय. ठाण्यासाठी दिलेला अलर्ट मागे घेण्यात आलाय. मात्र पालघरचा ऑरेंज अलर्ट हा कायमच आहे.